नमस्कार, आज आपण नाणी आणि नोटा या भागात नोटांचे सुटे आणि बंदे करायला शिकणार आहोत। बर, आपल्याला सुट्या पैशांची आवश्यकता का निर्माण झाली? तर आपले व्यवहार सुरळीत होण्यासाठी आपल्याला सुट्या पैशांची आवश्यकता असते। उदाहरणार्थ, आपण जर दुकानात गेलो आणि आपल्याकडे 100 रुपयाची नोट आहे आणि आपले दुकानाचे बिल फक्त 30 रुपये झालेले आहे, अशा वेळी आपले पैसे घेतल्यानंतर उरलेले पैसे देण्यासाठी दुकानदाराला सुट्या पैशांची आवश्यकता असते। या पाठात दिलेल्या कृती केल्यानंतर विद्यार्थी दैनंदिन व्यवहार करू शकेल, तसेच एखाद्या नोटेचे विविध नाणी आणि नोटा वापरून सुटे करता येतील व सुट्या पैशांऐवजी बंदी नोट देखील काढता येईल। मूल हे प्रत्यक्ष अनुभवातून शिकत असतं। आपण प्रत्येक वेळी मुलाला आपल्या सोबत दुकानात घेऊन जाऊ शकत नाही, पण उपलब्ध नकली नाणी आणि नोटा यांचा वापर करून घरच्या घरी काही कृती करून आपण याचा अनुभव मात्र त्याला देऊ शकतो। चला तर मग नाणी आणि नोटा या भागातील पुढील कृती बघूया।